नमस्कार, यशाचा महामंत्र साईतंत्र या पुस्तकावरती आधारित आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत साई काला। म्हणजे ज्या पद्धतीनं श्रीकृष्णाने गोकुळामध्ये काला केला होता त्याच पद्धतीनं साईबाबांनी सुद्धा शिर्डीमध्ये साई काला केलेला होता। लक्षात घ्या, 100 वर्षापूर्वीची अवस्था अशी होती की त्यावेळेस जातीयवाद अत्यंत टोकाचा होता, त्यावेळेस लोक एकमेकांना शिवतसुद्धा नव्हती। अशावेळी प्रत्येक जातीचा धर्माचा माणूस एकमेकांच्या मांडीला मांडी लावून त्या ठिकाणी बसत होता, जेवण करत होता। ती एकात्मतेची भावना होती आणि याचं प्रतीक होते साईबाबा। आणि म्हणूनच आपण आज जाणून घेणार आहोत साईबाबा आणि त्यांचा साई काला। साई काला, ज्यावेळी अस्पृश्य व्यक्तींचा स्पर्श, पाणी, सहवासच काय, पण सावलीचाही विटाळ मानला जात होता, जेव्हा भेदाभेद हे समाज मान्यतेचं प्रतीक होतं, जेव्हा माणूस माणसाला विटाळण्याच्या भीतीनं टाळत होता, जेव्हा अस्पृश्याला जनावरापेक्षाही हीन वागणूक दिली जात होती, अशावेळी सामूहिक भोजनांच्या भोजनावळी शिर्डीमध्ये सुरू होत्या। यावेळी कोणत्याही जातीपातीचा माणूस एकमेकांच्या मांडीला मांडी लावून जेवत होता, अशावेळी कोणीही विटाळ मानत नव्हते। ज्यावेळी जातीयवादाचा काळीमा फासला जात होता तेव्हा शिर्डीत मात्र एकात्मतेचा सूर्योदय प्रकाशमान होत होता। आपण सर्व एक आहोत आणि आपला मालक एक आहे ही भावना दृढ आणि रूढ होत होती आणि याचे जनक होते साईबाबा। साईबाबांचं सामाजिक एकतेचं कार्य हे वंदनीय आणि अनुकरणीय होतं। श्रीकृष्णांनी जसा गोकुळात सर्व सवंगड्यांना घेऊन गोपाळकाला केला, तसाच साईबाबांनी सर्वांना घेऊन साई काला केला। फरक हा होता की श्रीकृष्णांना भगवान, देव, ईश्वर मानलं जातं, पण साईबाबा म्हणत होते मी ईश्वराचा बंदा आहे। आजही समाजात असे काही लोक आहेत जे पोटभर जेवणही करू शकत नाहीत। गरिबी, नापिकी, कर्जबाजारी यामुळे अनेक लोक आत्महत्या करतायत। वर्तमानपत्र, TV चॅनल यांच्यावरती अनेकदा आपण पाहतो, हळहळतो आणि सोडून देतो। अरे, आज जर ही अवस्था असेल तर विचार करा 100 वर्षापूर्वीची स्थिती काय असेल। गावगाडा हा 12 बलुते आणि शेतकरी यांच्या जीवावरती चालत होता। कोळी मासे पकडित होते, धनगर मेंढ्या राखीत होते, नाभिक केश कर्तन करीत होते, सुतार लाकूडकाम करीत होते, लोहार लोखंडी वस्तू बनवित होते आणि यांच्या वस्तू घेऊन सेवा देऊन शेतकरी त्यांना धान्य पुरवित होते। या संपूर्ण गावगाड्याचा कणा होता शेतकरी, पण तोच कोलमडला तर बाकीच्यांचं काय। शिर्डीतही कधी कधी अशी स्थिती निर्माण होत होती। ही सगळी मंडळी जेव्हा अडचणीत येत किंवा गाव जेव्हा अडचणीत येत त्यावेळेस त्यांच्या सहकार्यासाठी धावून येत साईबाबांचा भंडारा। गावातील सर्व लोक आपापल्या कामात व्यस्त होते, एकमेकांचा संपर्क साधणे किंवा सुखदुःख समजून घेणे हे काहीसं कमीच झालं होतं। या सर्वांना एकत्र करून साईंनी चालवलेला हा स्नेह मेळावा होता साई काला। आणि त्याचमुळे साईबाबा हे आजच्या दहीहंडी उत्सवाचे आधुनिक प्रवर्तक ठरतात। सर्वांच्या मनामध्ये एकोप्याची भावना निर्माण व्हावी, आपण मानव आहोत या एकाच भावनेनं सर्वांशी समानतेनं वागावं हा समतेचा संदेश देण्यासाठी चालवलेलं ते मानवतेचं भोजनालय होतं, म्हणजेच तो साई काला होता। द्वारकामाईच्या समोर चुलीसाठी खड्डा खोदण्यात येई, त्याच्या भोवती दगड लावले जात, खाली लगेच पेट घेईल अशा वस्तू, उदाहरणार्थ पालापाचोळा, झाडाच्या साली, जुने खराब कपडे किंवा कागद टाकले जात, त्यावर वाळलेली लाकडं ठेवली जात आणि मग जळण्यायोग्य वस्तूंना पेटवलं जाई। आगीच्या नियमाप्रमाणे ती वरच्या दिशेनं सरकत, त्यामुळे वरील लाकडे पेट घेत आणि लाकडांनी पेट घेतला की चूल पेटली आणि त्यानंतर त्यावरती हंडी ठेवली जाई। आता ही हंडी कशी होती? आज आपण तंदूरची भट्टी पाहतो किंवा मोठे मोठे रांजण पाहतो, तर त्याच पद्धतीची होती ही हंडी। ही मातीची पण पक्की भाजून तयार केलेली। पूर्वीच्या काळी सर्व भांडी ही दगडाची किंवा मातीची असायची। त्यात कोणतंही अन्न शिजवलं तरी ते आरोग्याला लाभदायक होतं। साईबाबांकडे 2 हंड्या होत्या। साधारण 50 लोकांना पुरेल एवढं अन्न जिच्यामध्ये तयार होत होतं ती लहान हंडी। हिचा वापर दररोज व्हायचा आणि ज्या हंडीमध्ये 100 पेक्षा जास्त लोकांना अन्न पुरेल तिला मोठी हंडी म्हणायचे। या हंडीचा वापर दर गुरुवारी विविध सण उत्सव यावेळी करण्यात येईल। आता जेवणाची तयारी कशी करायची पहा। जेवण बनवण्यासाठी लागणाऱ्या पदार्थांची यादी बाबा स्वतः तयार करीत। यातील तांदूळ, डाळी, कडधान्य, धान्य यासह जो भाजीपाला असायचा त्यांचा समावेश होता। आता हे सर्व साहित्य आणण्यासाठी बाबा स्वतः बाजारात जात, प्रत्येक वस्तू स्वतः पाहून, तोलून, मोजून घेत।
साईबाबा स्वतः लक्ष घालीत असल्यामुळे याबाबत कोणीही त्यांना फसवू शकत नव्हतं, कारण माणूसच हा अवलिया होता. जो कोणी नियमाप्रमाणे देतो घेतो त्याला साईबाबा, त्याने जर 5 रुपये मागितले तर त्याला 10 रुपये द्यायलाही पुढे मागं पाहत नव्हते. पण जो खोटेपणा करतो त्याला मात्र ते धडा शिकवित असत. बाजारातून आणि दुकानातून आणलेल्या वस्तूंची प्रक्रिया, उदाहरणार्थ धान्य दळणे, भाजी कापणे, कडधान्य भिजत घालणे, मीठ मिरची मसाल्याचे वाटण करणे, कणिक मळणे, लाटणे, हे सर्व साईबाबा स्वतःच्या हातांनी मोठ्या प्रेमानं करीत होते. ही सर्व तयारी झाली की प्रत्यक्ष स्वयंपाकाला सुरुवात होई. द्वारकामाईसमोर मोठी चूल पेटवली जाई, त्यावरती हंडी ठेवली जाई. यात गव्हाच्या पिठाच्या मुटकुळ्या वरणाच्या डाळीत शिजवल्या जात. निखाऱ्यावरती धिरडे, धिरडे म्हणजे जाड पोळी, पानगे, थालीपीठ भाजलं जाई. मुगाच्या पिठाच्या वड्या बनवल्या जात. चपात्या, भाकरी, तांदूळ, डाळी यांचे विविध प्रकार बनवून प्रत्येक वेळी नवी सिद्धता केली जाई. जेवण तयार झाल्यावर त्या अन्नाला विधीपूर्वक फतिहा देऊन म्हाळसापती आणि तात्या कोते पाटील यांना प्रसाद पाठवला जाई. आणि मग साईबाबा आपल्या हातांनी उपस्थित सर्वांना मोठ्या प्रेमाने, आग्रहाने, आपुलकीने जेवण वाढीत. यात कोणताही भेदभाव नव्हता, कारण सबका मालिक एक होता. भोजनावळीला झालेली सुरुवात चंद्रकलेप्रमाणे वाढत गेली आणि आता हा नित्याचाच कार्यक्रम होऊन बसला होता.